राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ड्रोन हल्ल्याने मारण्याचा युक्रेनने प्रयत्न केला असा आरोप रशियाने केला आहे मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळला आहे पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय नेमकं काय घडलं का आहे रशियन राष्ट्राध्यक्षांवर खरंच असा हल्ला होऊ शकतो का हे सगळं रशियानेच घडवून आणलं असेल अशी शंका का घेतली जाते आणि यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा पुढचा गेअर टाकला जाईल का पाहूयात आजच्या सोपी गोष्टीमध्ये हा व्हिडिओ बघा तीन मेला हाच व्हिडिओ रशियन सोशल मीडिया आणि माध्यमांवर व्हायरल झाला क्रेमलिनवर होणारा युक्रेनी ड्रोन हल्ला रशियाने परतावून लावल्याचा दावा हाच व्हिडिओ दाखवत केला गेला पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हॉलोदेमीर जेलेन्स्की यांनी हे आरोप फेटाळले आहेत ते म्हणाले की आम्ही पुतीन किंवा मॉस्कोवर हल्ला करणार नाही आम आम्ही आमच्या देशात राहूनच आमची शहरं आमची गावं वाचवतोय चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता तेव्हापासून हजारो सैनिकांचा आणि नागरिकांचा या युद्धात मृत्यू झालाय आणि हे युद्ध आजही कुठे क्षमताना दिसत नाहीये त्यात आता या ताज्या कथित ड्रोन हल्ल्यामुळे हे युद्ध आणखी चिघडेल का की या युद्धामुळे रशियाचीच नाचक्की होते खरंतर ड्रोनचा वापर रशिया युक्रेन युद्धात सुरुवातीपासूनच होतोय आधीच कडाक्याच्या थंडीत रशियाला युक्रेनमध्ये बराच संघर्ष करावा लागला होता त्यातच युक्रेनी सैन्य ड्रोनच्या मदतीने रशियन सैन्याचं लोकेशन हेरून त्यांना लक्ष करत होतं त्यामुळे हे पहिलंच असं आधुनिक युद्ध म्हणता येईल ज्यात ड्रोन इतकी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत पण गेल्या काही काळात खास करून दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपासून असे किमान वीस ड्रोन हल्ले झाले आहेत खास करून रशियामध्ये यात कधी इंधन साठवलेल्या डेपोंना लक्ष करण्यात आलंय कधी वायुदलाच्या तळांना कधी रेल्वे रुळांना तर कधी साध्या गावांनाही आणि आताचं ताजं लक्ष ठरलंय राष्ट्राध्यक्षांचा बंगला पण क्रेमलिनवरचा हा हल्ला खरंच युक्रेनने केला असावा का मध्यंतरी युक्रेनचे डिजिटल क्रांती मंत्री मायकेलो फेडोरोफ हे म्हणाले होते की युक्रेनकडे आता एक शक्तिशाली आर एटीन ड्रोन आला आहे जो युक्रेनची राजधानी किव पासून मॉस्कोला जाऊन परतही येऊ शकतो म्हणजे सुमारे सतराशे किलोमीटरचं अंतर आतापर्यंत युक्रेनने रशियामध्ये झालेल्या कुठल्याही ड्रोन हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही आहे पण ड्रोन तज्ज्ञ सीव राईट म्हणतात की क्रेमलिनवरचा ड्रोन जर युक्रेनने सोडला असेल तर तो युक्रेनमधून लाँच करण्याची शक्यता कमीच आहे तो त्यापेक्षा क्रेमलिनच्या जवळूनच उडवला गेला असावा असंही त्यांना वाटतं मात्र हा हल्ला जर खरंच झाला असेल तर क्रेमलिनच्या इतक्या जवळ एका परकीय शक्तीचा ड्रोन येणं यामुळेच रशियाची एक प्रकारे पोलखोल सुद्धा होताना दिसते ती कशी पुतीन जगातल्या सर्वात जास्त सुरक्षा असलेल्या व्यक्तींपैकी एक मानले जातात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फेडरल गार्ड सर्व्हिस किंवा एफ ओ नावाच्या एका एजन्सीवर असते जशी भारतात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप किंवा एस जीकडे आहे पुतीन त्यांचा बहुतांश कारभार क्रेमलिनमधूनच हाकतात मॉस्कोमधल्या सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात सुरक्षित अशा या कंपाऊंडमध्ये पूर्वी रशियाचा झार राहायचा आज तिथेच राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान सरकारी कार्यालयं आणि काही रहिवासी इमारतीसुद्धा आहेत न्यूयॉर्क टाइम्स एका वृत्तानुसार पुतीन यांनी मधल्या काळात एका अपार्टमेंटमध्येही बराच काळ वास्तव्य केल्याचं सांगितलं होतं पण तरीही त्यांचा नियमित मुक्काम आणि ऑफिस हे क्रेमलिनमधलंच त्यांचं निवासस्थान आहे त्यांच्या गाड्यांचा ताफा अर्थातच कुठल्याही दुसऱ्या राष्ट्राध्यक्षासारखाच मोठा सुरक्षा उपकरणांनी सज्ज आणि शक्तिशाली असतो मॉस्कोमध्ये नेहमीच एअरस्पेस बंद केली जाते आणि शहरातल्या ट्रॅफिकवरही निर्बंध लादले जातात कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात पुतीन यांच्या अवतीभोवतीचं वातावरण हे कायम नीटनेटक का आणि सुनियोजित असतं अनेकदा तर तेच ते लोक त्यांच्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये दिसल्यावरूनही प्रश्न उपस्थित झाले आहेत पुतीन एखाद्या व्हिडिओमध्ये जर त्यांच्या ऑफिसमध्ये काम करताना किंवा भाषण देताना दिसत असतील तर ते नेमके कुठे आहेत हे कधीच ठामपणे सांगता येणार नाही ए पी या वृत्तसंस्थेच्या एका बातमीनुसार त्यांनी अनेक शहरांमध्ये एकसारखेच ऑफिसेस तयार करून घेतलेले आहेत जिथे अगदी टेबलपासून ते भिंतीवरच्या चित्रांपर्यंत सारं काही हुबेहूब असतं इतकंच नव्हे तर एखाद्या संवेदनशील आणि धोक्याच्या ठिकाणी पुतीन हे बॉडी डबलसुद्धा वापरतात म्हणजे त्यांच्यासारखीच दुसरी एक व्यक्ती लोकांमध्ये असते असाही आरोप अनेकदा झालाय पण पुतीन यांनी तो फेटाळला सुद्धा आहे पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या सेक्युरिटी ताफ्यात तेरा वर्ष काम केलेल्या एका अधिकाऱ्याने ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये रशियामधून पळ काढला होता नंतर लंडन स्थित डॉसियर सेंटर या पुतीन विरोधी माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं की पुतीन यांच्याकडे कधीच स्वतःचा मोबाईल फोन नसतो त्यांना नेहमी सर्व माहिती त्यांच्या आजूबाजूला असलेल्या त्यांच्या विश्वासू लोकांकडूनच मिळत असते असंही या अधिकाऱ्याने सांगितलं होतं पण हो पुतीन कुठेही गेले की त्यांना रशियाचं शासकीय टी व्ही चॅनलच चा पाहायचं असतं असंही त्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं आता इतकी सुरक्षा इतकी शक्तिशाली व्यवस्था असलेल्या व्यक्तीवर जर ड्रोन हल्ला झाला असं रशियाने म्हटलं आहे तर यात नक्कीच रशियाचा कमकुवतपणा दिसतो असं तज्ज्ञांना वाटतं पण आता युक्रेनला भीती आहे की या कथित हल्ल्याचं कारण सांगत मॉस्को रशियामध्ये युक्रेनविरोधी भावना आणि त्यासोबतच त्यांचा हल्ला आणखी तीव्र करेल ही सोपी गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा बीबीसी मराठी डॉट कॉमवर